आणि त्याच्यामध्ये भयंकर वाईट वाईट शिव्या देण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. तर मी त्यांचं काय वाकडं केलं मला काही समजत नाही. मी ते ऐकून वाचून वाईट वाटलं. पवारसाहेब भुजबळ साहेबांना सन्मानाने वागवायचे, मात्र आता जे होत आहे ती शोकांतिका आहे. मी आभारी आहे आमचे मित्र जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल, त्यांनी जे माझ्याबद्दल प्रेम दाखवलं त्याबद्दल. खरोखरच विरोधी आहेत. आता याच्यामध्ये असे अनेक काही लोकांना तेवढी जाण असते कसं बोलावं कसं बोलू नये, काही लोकांना नसते. म्हणजे नुसतं कमरेत लाज घालणार नाही, पण त्याच्या पुढेकडे पलीकडे जे आहेत, मला असं वाटतं तुमच्या अनेक चॅनलवरून त्या कुठला तरी एक दुसरा एक चंद्रेश का काहीतरी नाव आहे कल्याण दुर्गेश काय, आणि त्याचं आणि त्या आमदार संजय गायकवाडचं जे काहीतरी संभाषण ते मी पाहिलं, आणि त्याच्यामध्ये भयंकर वाईट वाईट शिव्या देण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. तर मी त्यांचं काय वाकडं केलं मला काही समजत नाही. मी कधी त्यांना काही बोललो नाही, भेटलो नाही. त्यांना त्यांचा समाजाचा बद्दलचा जो आहे अभिमान असण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. आणि मी काय म्हणालो तर की मी ह्या समाजाला आरक्षण द्या, वेगळं द्या, जे आतापर्यंत जे मुख्यमंत्री करत आलेले आहे त्याप्रमाणे करा, आणि OBCला धक्का लावू नका. त्याच्यामुळे त्यांना एवढं राग येण्याचं काही कारण आहे मला काही कल्पना नाही. ठीक आहे, त्यांची संस्कृती त्यांच्या भाषेत. धन्यवाद. भरात OBCचे मेळावे आणि असं आहे की OBCबद्दल प्रत्येकजण जे आहे काम करू शकतो. एकाच विषयावर अनेक नेते काम करू शकतात, ओडिटीवरसुद्धा काम करू शकतात. आता आमचा जो कार्यक्रम आहे, हां, 3 तारखेला म्हणजे मला वाटतं उद्या अहमदनगर नगरमध्ये आमची मोठी रॅली होईल. त्यानंतर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही जाहीर करू आमची तारीख, आणि त्यानुसार जे आहे मराठवाड्यामधला रूट जो आहे आणि पुढे कसं काय जायचं आहे त्याची सगळी माहिती, ती जी काही कमिटी आम्ही निर्माण केली होती वेगवेगळ्या संघटनांनी पक्ष यांची, तर ती माहिती मला संध्याकाळी येवल्याला भेटणार आहे. त्याच्यावर चर्चा करून आम्ही फायनल करू, आणि ते जे आहेत वडेटीवर ते आपला वेगळा कार्यक्रम करू शकतात. साहेब, जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केला आता, राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.